मालवण वायरी भूत नदीतील मेस्तर आपण संघाच्या दांडी येथे मासेमारीसाठी डागडुजी करून ठेवलेल्या रापण जाळीला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत सुमारे 700 किलो वजनाची 125 जाळी जळून खाक झाल्याने नव्या मासेमारी हंगामात मेस्तर आपण संघाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आगीचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. वायरी भूतनाथेतील सुरेंद्र सूर्यकांत मेस्त यांच्या रापण संघाची जाळी डागडुजी करून गुरुवारी दांडी येथील गणपत केवस्कर यांच्या किनाऱ्यावरील जागेत एकत्रितरित्या प्लास्टिक कापड घालून शाकारून ठेवण्यात आली होती. यामध्ये सुमारे 700 किलो वजनाच्या 125 जाळ्यांचा समावेश होता. शुक्रवारी ही जाळी रापण मासेमारीकरिता समुद्रात नेण्यात येणार होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास या शाकारून ठेवलेल्या जाळीला अचानक आग लागली. स्थानिक मच्छीमार महादेव खराडे यांना जाळीला आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला. आग लागल्याचे कळताच गणपत केवस्कर कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या सहाय्याने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे ही आग अधिकच भडकत चालली होती. भडकलेल्या आगीच्या ज्वाळा बाजूलाच असणाऱ्या माळाच्या झाव्यांपर्यंत पोहोचत होत्या. यावेळी गणपत केवस्कर कुटुंबियांसह महादेव खराडे, विजय बांदकर, योगेश तोडणकर, गणपत धुरी, तुकाराम पराडकर, अंजली बांदकर व इतरांनी उपलब्ध साधनांनी पाण्याचा मारा करत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत बहुतांशी जाळी जळून खाक झाली होती. आगीची माहिती मिळताच रापण संघाचे सुरेंद्र मेस्त यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी महसूल प्रशासनातर्फे तलाठी श्री तलाठी यांनी जाईला आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सुमारे 4 लाख रुपयांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली. तसेच मालवण मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी संतोष देसाई यांनीही घटनास्थळी दाखल होऊन घटनेची व नुकसानीची माहिती घेतली. जाळ्यांना अचानक लागलेल्या या आगीमुळे मेस्तर आपण संघाचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या मच्छीमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मोठा फटका बसल्याने या रापण संघावर अवलंबून असणाऱ्या 50 ते 60 मच्छीमार कुटुंबियांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे जाळ्यांना आकस्मिकरित्या लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी मेस्तर आपण संघाकडून होत आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण गुलदस्त्यातच आहे.